नमस्कार, मी सेजल पुरवार। या बुलेटिनमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत। 5 राज्यांमधल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आपली प्रतिमा बदलण्याचा प्रयत्न करते। मागासवर्गीयांची मतं खेचण्यासाठी काँग्रेसने आता रणनीती आखली आहे। त्यासाठीच राहुल गांधी आपल्या प्रत्येक सभांमध्ये जातनिहाय जनगणनेची मागणी लावून धरतायत। पाहुयात या संदर्भातला हा खास रिपोर्ट। मध्य प्रदेशात काँग्रेसचं ओबीसी कार्ड, जातनीय जनगणना म्हणजे एक्सरे, ओबीसी मतांसाठी राहुल गांधी आक्रमक। महाराष्ट्रात आरक्षणावरून मराठा आणि ओबीसी वाद पेटलेला असतानाच 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत ओबीसींचा मुद्दा राजकीय पक्षांच्या अजेंड्यावर आलाय। स्वतःची ओबीसी अशी ओळख करून देणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर काँग्रेसचे नेते राहुल गांधी थेट हल्लाबोल करतायत। जातनिहाय जनगणना व्हायलाच हवी अशी मागणी राहुल गांधींनी लावून धरली आहे। जातनिहाय जनगणना म्हणजे एक्सरे असल्याचं राहुल गांधींचं म्हणणं आहे। जनगणना की बात, जाती जनगणना की बात नरेंद्र मोदी जी के मुंह से नहीं निकलती, तो मैं आपको यहां गारंटी देना चाहता हूं कि जैसे ही हमारी सरकार दिल्ली में आएगी, नेशनल लेवल का जाति जनगणना हम करके दे देंगे। सूत्रांच्या माहितीनुसार भाजपने मध्य प्रदेशात 79 सवर्ण उमेदवारांना रिंगणात उतरवलंय, तर काँग्रेसने 83 सवर्णांना तिकीट दिलंय। भाजपने 69 ओबीसी उमेदवारांना तिकीट दिलंय, तर काँग्रेसने 62 ओबीसी उमेदवारांना तिकीट दिलंय। याचा अर्थ ओबीसींना तिकीट देण्यात भाजप काँग्रेसच्या पुढे आहे। तरीही काँग्रेस स्वतःला ओबीसींचा कैवारी समजत असल्यावरून टीका होते। ओबीसी मतांसाठी काँग्रेस आणि भाजपमध्ये रस्सीखेच सुरू आहे। देशात काँग्रेसचे 3 मुख्यमंत्री ओबीसी जातींचे आहेत। अधिक राज्यात सरकार असून देखील भाजपचा केवळ 1 मुख्यमंत्री आहे असा प्रचार काँग्रेसकडून केला जातोय। तर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान सुद्धा ओबीसी असल्याचं भाजपकडून सातत्यानं सांगण्यात येते। देशात सत्तेत आल्यास जातनीय जनगणना करण्याचं आश्वासन काँग्रेसकडून दिलं जाते। केंद्र आणि राज्य सरकारमध्ये ओबीसी अधिकाऱ्यांची संख्या कमी असल्याच्या मुद्द्यावरही राहुल गांधी जोर देत आहेत। 2018 मध्य प्रदेशात काँग्रेसनं 114, भाजपनं 109, बसपानं 2 आणि समाजवादी पक्षानं 1 जागेवर विजय मिळवला होता। नंतर भाजपनं ज्योतिरादित्य सिंधियांना हाताशी धरत काँग्रेसची सत्ता उलथून टाकली आणि शिवराजसिंह चव्हाण पुन्हा मुख्यमंत्री बनले। यावेळची लढाई भाजपसाठी सोपी नसल्याचं बोललं जाते। मध्य प्रदेशात ओबीसींच्या मुद्द्यासोबतच हिंदुत्वाचा मुद्दाही भाजप आणि काँग्रेसच्या सुद्धा अजेंड्यावर आहे। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी मतदारांना मोफत रामललाचं दर्शन घडवण्याचं आश्वासन दिलंय, तर काँग्रेसच्या कमलनाथांनी हनुमान मंदिर, नर्मदा पूजा यासारख्या मुद्द्यांना हात घालत हिंदुत्वाच्या मुद्द्यावर लोकांना 11 वचनं दिली आहेत। त्यामुळे मध्य प्रदेशच्या निवडणुकीत काँग्रेस आणि भाजपमध्ये ओबीसी आणि हिंदुत्वावरून एकमेकांवर कुरघोडी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत असं म्हणता येईल। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज, मुंबई।